Help me help you. Hello friends, welcome back to our YouTube channel. In this video, we are going to expand the proverb, where there is a will, there is a way. So friends, if you haven't subscribed this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started. Friends, aplyala question 6A madhe expand the theme हा प्रश्न विचारला जातो आणि त्या संदर्भात आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये चर्चा देखील केलेली आहे. या आणि याच्या पुढील काही व्हिडिओजमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा सुविचारांचा आपण विस्तार करणार आहोत, म्हणजेच एक्सपेन्शन करणार आहोत. मला खात्री आहे की आपल्याला त्या नक्कीच आवडतील व उपयुक्तही ठरतील. आज आपण सर्वांना माहीत असलेली प्रोवर्ब वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे या प्रोवर्बचं एक्सपेन्शन करणार आहोत. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की या जगात अशक्य असं काहीच नाही, तरी देखील दृढ निश्चय आणि प्रबळ इच्छेशिवाय जीवनात काहीतरी प्राप्त करणं कठीण आहे. ॲज वी ऑल नो दॅट नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. हाउएव्हर इट इज डिफिकल्ट टू अचीव समथिंग इन लाईफ विदाउट डिटर्मिनेशन अँड विल पॉवर. प्रबळ इच्छाशक्ती आपल्याला पुढे जाण्याची आणि यश मिळेपर्यंत आपलं काम सुरू ठेवण्याची शक्ती देत असते. स्ट्रॉंग विल गिव्ज अस पॉवर टू गो अहेड अँड कंटिन्यू द टास्क टील वी अचीव द सक्सेस. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे हा विचार आपल्याला हेच शिकवतो की ध्येयाप्रती आपण दृढ निश्चयी असलं पाहिजे, अन्यथा आपल्याला अपयश मिळेल. द प्रोवर्ब वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे टीचेस अस द सेम दॅट वी मस्ट बी डिटरमाइंड टुवर्ड्स अवर गोल, अदरवाईज वी विल गेट फेल्युअर. प्रबळ इच्छाशक्ती असलेले लोक आपल्या जीवनात चमत्कार घडवून आणू शकतात. पीपल हॅव्हिंग स्ट्रॉंग विल आर द वन्स हू कॅन डू वंडर्स इन दिअर लाईफ. ज्या ज्या वेळी आपण आपल्या इतिहासाकडे पाहतो, त्यावेळी ज्यांनी महान स्वप्न पाहिली ते अल्बर्ट आइन्स्टाईन, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद अशा महान व्यक्ती आपल्याला दिसतात. वेन एवर वी सी टुवर्ड्स अवर हिस्ट्री वी फाइंड मेनी ग्रेट पर्सनॅलिटीज लाईक अल्बर्ट आइन्स्टाईन, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद एक्सेट्रा हू सॉ व्हेरियस बिग ड्रीम्स. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते आपली स्वप्न पूर्ण करू शकले याचं कारण आपल्या ध्येयाप्रती त्यांच्याजवळ दृढ इच्छाशक्ती होती. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट दे वेअर एबल टू फुलफिल दिअर ड्रीम्स जस्ट बिकॉज दे हॅड स्ट्रॉंग विल पॉवर टुवर्ड्स दिअर गोल. त्यांनी कधीही अडचणींसमोर हार पत्करली नाही आणि सर्व समस्यांवर मात करत आपल्या मार्गावर पुढे चालत राहिले. दे नेवर गेव अप इन फ्रंट ऑफ दिअर हार्ड टाइम्स अँड कंटिन्यूड वॉकिंग ऑन दिअर वे बाय ओवरकमिंग ऑल द डिफिकल्टीज. त्यांना यशाचा योग्य मार्ग मिळू शकला. दे वेअर एबल टू फाइंड आउट राईट पाथ ऑफ सक्सेस. पण आजकाल या पिढीतल्या बऱ्याचशा लोकांजवळ संयम आणि इच्छाशक्ती नसते. Nowadays, most of people of this generation don't have patience and will. आणि त्यांच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे त्यांना यश प्राप्त होत नाही. And they lack achieving their goal due to their
रॉंग ॲटिट्यूड्स. प्रथमदर्शनी असं वाटतं की बरीचशी कामं ही पूर्ण करण्यास अशक्य अशी आहेत. इन द फर्स्ट साईट इट सीम्स दॅट मेनी टास्क आर ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू कम्प्लीट. आणि इच्छाशक्तीचा अभाव असलेले काही लोक घाबरून दूर होतात. अँड सम पीपल लॅकिंग द विल पॉवर गेट फ्रायटन्ड अवे. फक्त काही थोड्या लोकांजवळच आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती असते. ओनली फ्यू पीपल हॅव द नेसेसरी विल टू कम्प्लीट दिअर गोल. इच्छाशक्तीशिवाय शिस्त, समर्पण आणि संयम यासारख्या गोष्टींची देखील आवश्यकता असते. इन स्पाइट ऑफ हॅविंग स्ट्रॉंग विल अदर थिंग्स आर ऑल्सो रिक्वायर्ड लाईक डिसिप्लिन, डेडिकेशन अँड पेशन्स. आपल्याला खूप मेहनत करावी लागते. सकाळी लवकर उठावं लागतं आणि बांधिलकीच्या भावनेने जास्त काम करावं लागतं. वी हॅव टू वर्क हार्ड, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग अँड वर्क मोर विथ कमिटमेंट. मेहनत करण्याच्या बाबतीत कधीही सबबी सांगू नका आणि आपल्या नशिबाविषयी कधीही तक्रार करू नका. डोंट गिव अन एक्सक्यूज टू युअर हार्ड वर्क अँड नेवर कम्प्लेन टू युअर फेट. काही लोक थोड्याशा अपयशाने लगेच खचून जातात. सम ऑफ द पीपल गेट डिस्करेज्ड बाय द फ्यू फेल्युअर्स. पण लक्षात ठेवा की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. बट रिमेंबर दॅट फेल्युअर्स आर स्टेपिंग स्टोन्स टू द सक्सेस. आणि तुम्ही खूप मेहनत करत राहिली पाहिजे कारण यशाला शॉर्टकट नसतो. अँड यू मस्ट कंटिन्यू हार्ड वर्क ॲज देअर इज नॉट शॉर्टकट टू सक्सेस. सो फ्रेंड्स, इट वॉज द एक्सपेन्शन ऑफ द प्रोवर्ब वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे.